बाप्पांच्या आगमनाचं काउंटडाऊन सुरू झालं असलं तरीही कोकणात कालपासूनच अर्थात भाद्रपद प्रतिपदेपासूनच गणेशोत्सवाला प्रारंभ झालाय. काल कोकणातल्या पहिल्या मानाच्या गणपतीचं आगमन झालं. संगमेश्वर तालुक्यातल्या देवरुखच्या चौसुपी वाड्यातला पंत जोशी यांचा हा गणपती नवसाला पावतो अशी ख्याती आहे. यंदा या गणपतीचं 371वं वर्ष असून दरवर्षीप्रमाणेच यंदाही पारंपरिक वाद्यांच्या तालावर या गणपतीचं आगमन झालंय. भाद्रपद प्रतिपदेच्या मुहूर्तावर देवरुखच्या पंत जोशींच्या घरातल्या बाप्पांच्या माध्यमातून कोकणात गणेशोत्सवाचा श्रीगणेशा झाला. 370 वर्षांची परंपरा लाभलेल्या पंत जोशींच्या घरातल्या एकदंताचं थाटात आगमन झालंय. देवरुख शहरातल्या ऐतिहासिक महत्व असलेल्या या अश्वारूढ गणेशमूर्तीची वाजत गाजत मिरवणूक काढून बाप्पाचं स्वागत करण्यात आलं. परंपरेप्रमाणे अश्वारूढ गणेशाच्या मूर्तीसह इतर अश्वारूढ बाहुल्याही या मिरवणुकीत सहभागी झाल्या. विशेष म्हणजे प्रतिपदेला सुरुवात झालेल्या गणेशोत्सवाची पंचमीला सांगता होते. इसवी सन 1700 साली जोशी कुटुंबियांच्या पूर्वजांना झालेल्या दृष्टांतानुसार सिद्धिविनायकाची मूर्ती चांदीच्या पेटीत सापडल्यानंतर हा उत्सव सुरू झाला, जो आजपर्यंत अखंडपणे साजरा केला जातो. विशेष म्हणजे ऐतिहासिक असा हा उत्सव आता पंत जोशींच्या कुटुंबियांचा राहिलेला नसून तो संपूर्ण देवरुखवासियांचा झालाय. या उत्सवाची अशी परंपरा आहे की या घराण्याचे मूळ पुरुष बाबा जोशी यांना व्याधी निर्माण झाली. ते गणेश भक्त होते. त्यांना व्याधीचं काही बरं होईना म्हणून ते उपासना करण्यासाठी ते मोरगावला गेले. तिथे उपासना सुरू केली. गणेश महाराजांनी त्या दृष्टांत दिला आणि सांगितलं की या देवळाच्या मागे ओरीजवळ गण आणि जे मिळेल ते घे आणि आपल्या घरी जा. त्यावेळी त्यांना या देवाऱ्यात असलेली चांदीची 4 इंच उंचीची पूजा केलेली चांदीची मूर्ती, उजव्या सोंडीची मूर्ती मिळाली. ते घेतल्यावर तिथेच ते राहू लागले. परंतु परत गणपती महाराज दृष्टांत दिला की तिथे राहू नकोस, तू तुझ्या गावाला जा आणि या परंपरेप्रमाणेच तिथे उत्सव साजरा कर. तेव्हापासून 370 वर्ष हा उत्सव इथे साजरा होतो. हा उत्सव जरी जोशीभुवांचा असला तरी ह्या गावातले सगळे लोक बाळ गोपाळ वर्षानुवर्ष उत्सवात आपली हजेरी लावत असतात. देशापरदेशातून मुंबई पुणे नाशिक इथून सगळीकडून आपली सेवा या गणेशाच्या चरणी रुजू करायला लोक येत असतात. देवरुखमधल्या उत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे सगळ्यात आधी श्रीकांत जोशी यांच्या घरातल्या मूर्तीची प्रतिष्ठापना होते आणि मगच पंत जोशी यांच्या मूर्तीची मिरवणूक निघते. पेशवे काळापासून पंत जोशींच्या या गणपतीची अशाच प्रकारे थाटात मिरवणूक काढली जाते. रिद्धीसिद्धीसह एकच आकार आणि उंची असलेली ही श्रींची मूर्ती उजव्या सोंडेची आहे. या मिरवणुकीत मुंबईकर मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्तपणे सहभागी होतात. आम्ही दरवर्षी कॉलेजला सुट्टी वगैरे काढून जेव्हा इथे आम्ही दरवर्षी उपस्थित. कोकणातल्या पहिल्या वहिल्या मानाच्या गणपतीचं आगमन झालंय. काही तासांमध्येच कोकणातल्या अनेकांच्या घरी विघ्नहर्ता विराजमान होईल. मात्र पंत जोशींच्या गणेशोत्सवातून कोकणात संस्कृती आणि परंपरा जोपासण्याचा प्रयत्न केला जातो हे विशेष. अमोल कलेचा ब्युरो रिपोर्ट, साम TV, रत्नागिरी.